मी आतापर्यंत फक्त 2 वेळाच माऊलींचं दर्शन घेतलंय. मला जे पेशंट्स येत आहेत त्यांचे हात दाबताना पाय दाबताना जो समाधान मिळते ते मानसिक समाधान ते माझ्यासाठी खूप छान असतं. आणि ते ब्लेसिंग्स मी आयुष्यभर घेऊन बसते. मी ती पुण्याही कमवलेली आहे की वारकरी येतात आणि मला सांगतात की बाबा माझं पाय दुखतोय तर तेव्हा आपण तिथे जर टच करतो तर मला असं वाटतं की मी माऊलींच्या पादुकांना टच केले. तेही मला माऊली म्हणतात आणि मीही त्यांना माऊली म्हणते. ते आपल्या काउन्सिलिंगनं त्याच्यामध्ये असं परिवर्तन झालं की आज माझी 30 महिला आज बाजारपेठेत उतरलेली आहे. आज आपले महोत्सव असतात त्या 5 दिवसाच्या महोत्सवामध्ये ती जो व्यवहार करते तो अँड्रॉइड मोबाईलवरून गुगल पे फोन पे हे करते. म्हणजे हा जो काउन्सिलिंगचा ट्रिमेंडस चेंज आहे तो माझ्यासाठी म्हणजे एक दुवा म्हणायला गेलं तर हरकत नाही. आणि त्यांच्यासाठी तो एक उत्पादनाचं साधन किंवा त्यांच्यासाठी त्यांची समाज निर्मिती स्ट्रॉंग करण्याचं साधन झालेलं आहे. गावोगावी असलेल्या बचत गटांमध्ये अनेक महिला सहभागी असतात. बचत गटामध्ये सामील होण्याचा त्यांचा साधा सरळ उद्देश असतो तो म्हणजे कर्ज मिळवणं. पण डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे यांनी बचत गट केवळ कर्ज मिळवण्याचं साधन न राहता यातून गावगाड्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विडा उचलला. आणि सुरुवात झाली जेमतेम शिकलेल्या उंबरा ओलांडून कधीही बाहेरही न पडलेल्या या महिलांच्या समुपदेशनाची. 7 वर्ष लागली पण डॉक्टर पल्लवीताई मागे हटल्याने त्यांच्या याच सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आज बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग चालवणाऱ्या अनेक महिला यशाची शिखर पादाक्रांत करतात. पल्लवीताई पेशानं डॉक्टर असल्या तरी समाजसेवेचा भक्कम वारसा लाभल्यानं समाज कार्यात त्या अधिक रमतात. महिलांना आरोग्याबाबत जागृत करणं, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिरे, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन आणि अनेक समाज उपयोगी कामं त्या करतात. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे. मी गेले 15 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे आणि 7 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. वैद्यकीय क्षेत्र एक पॅशनेटिंगच काम आहे आणि हे यामध्ये माझं पॅशनच होतं. करायचं फक्त यासाठी होतं की जी स्लम एरियामधली लोक आहेत किंवा जी खेडेपाड्यातली लोक आहेत की ज्यांच्याकडं सहजासहजी वैद्यकीय उपचार मिळत नाहीत किंवा वैद्यकीय उपचारासाठी ते हातबल होऊन त्यांना काही काहींना जीव सोडावा लागतो. यासाठीच मला अगदी कळकळीनं असं वाटत होतं की आपण पण समाजाची काहीतरी सेवा करावी आणि या उद्देशानंच सामाजिक क्षेत्रामध्ये उतरण्याचा मानस घेतला. मी गेले 7 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे हेच होतं की एक दिवस आम्ही असंच फिरायला निघालो होतो आणि आमच्यासमोर एक सडनली ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचा एवढा प्रचंड रक्तस्राव झाला की त्याला इमर्जन्सी शिफ्ट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये. आणि त्या दरम्यान असं झालं की रक्त कोण देत आहे याच्यावर अक्षरशः त्याच्या फॅमिलीला प्रत्येकाजवळ सांगावं लागलं की आम्हाला हा रक्तगट हवा आहे आणि तुम्ही तो द्या. तेव्हा मी हा विचार केला की कदाचित जर आपण असे जर कॅम्प घेतले आणि जर रक्ताचा तुटवडा जो आपण कमी जो तिथं होता तो जर आपण कॅम्पच्या दृष्टीनं जर रुग्णाला वेळेवर मिळाला तर त्यामध्ये सुद्धा त्याचा जीव असू शकतो. हे एक उद्दिष्ट होतं. हा अनुभव घेतला मी फार वाईट आणि त्या दृष्टीनं आम्ही समाजकार्यामध्ये कार्यरत मी झाले. दुसरी गोष्ट ह्याच अनुषंगानं मी सुरू केलं की ब्लड कॅम्प घ्यायचे. यामध्ये आम्ही काय करायचो की ज्या ठिकाणी आम्ही कॅम्प घेतोय त्या ठिकाणी त्यांना अवेअर ह्यासाठी करायचं की तुमच्या अंगामध्ये ब्लड कॅम्प घेतानाच की तुमच्या अंगामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, ब्लड ग्रुप कुठला आहे आणि किती शुद्ध तुमचं रक्त आहे. या दृष्टीनं आम्ही तो कॅम्प घ्यायला सुरुवात केली. त्या गावामध्ये असं झालं की माझं हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्तातलं कमी आहे तर मी काय करायला पाहिजे हे सुद्धा पेशंट्स विचारायला लागले. मग त्याबरोबर आम्ही अगदी अॅनिमियापासूनचे शिबिर्स म्हणजे त्यामध्ये मग ब्लड स्कॅम्प असतील, प्लेटलेट डोनरचे वेगळे कॅम्प्स असतील की जे आपण कोविडमध्ये फर्स्ट फेजला आपण पाहिलंच होतं की प्लेटलेट्स खूप लागत होते आणि आपण ते कॅम्प्स तिथं ऑर्गनाईज करून कोविडच्या पेशंट्सना मदत केली. शिवाय आम्ही कॅन्सरचे पण कॅम्प्स घेते. त्या कॅम्पमध्ये जर कॅन्सर फर्स्ट आणि सेकंड स्टेजला असेल तर आपण विथ मेडिसिन विथ ऑपरेटिव्ह फ्री ऑफ कॉस्ट आपण तो कॅन्सर कॅम्प अटेंड करतो, कॅन्सर पेशंटला ट्रीट करतो. आम्ही पिंकेथॉन म्हणून रन होती, त्याचे अँबॅसेडर मिलिंद सोमन होते, त्याची मी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम केलं. त्याचा आमचा मोठा हात होता की इट्स अ रन फॉर कॅन्सर अवेअरनेस स्पेशली फॉर वुमन्स. मग त्यामध्ये आम्ही काय करायचो की महिलांमध्ये पहिल्यांदा ब्लड टेस्ट करताना HB शुगर आणि पेशंट त्यांचे T3 आणि T4 म्हणजे जेव्हा महिला एखाद्या गोष्टीत सफर होते तर ती हार्मोन्स इम्बॅलन्समुळे सफर होती किंवा रक्त कमी असल्यामुळेच ती त्यामध्ये जाते. तर मग त्या चेकिंग्समध्ये जर आम्हाला काही डिफरन्स वाटला किंवा लो त्यांचे पॉईंट्स वाटले तर आम्ही त्यांना घ्यायचो
त्यांची सगळी बायोप्सी किंवा त्यांचे जे काही मॅमोग्राम्स असतील किंवा त्यांची जे काही बॉडी होल बॉडी चेकिंग असेल ते फ्री ऑफ कॉस्ट करत होतो, त्यांना सजेस्ट करत होतो. आणि जर तो कॅन्सर किंवा जर तो आजार कुठला दुसरा वाढत असेल फर्स्ट आणि सेकंड स्टेजमधला तर आपण नक्कीच त्याच्यावर ट्रीटमेंट करत होतो आणि त्या महिलांना आपण घरी पाठवत होतो. दुसरं आम्ही आय कॅम्प पण घेतो, त्यामध्ये आपण देसाई मेमोरियल ट्रस्ट पुण्याची आहे त्यांच्या अंडर आपण टाईप केलेलं आहे आणि त्यांच्या अंडर आपण काम करतो. त्यामध्ये आपण काचबिंदू आणि मोतीबिंदू हे जे ऑपरेटिव्ह करतो ते पण फ्री ऑफ कॉस्ट करतो. शिवाय मी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे गेले 7 वर्ष जी आपली पंढरीची वारी होती ती मी स्वतः कॅम्प घेते, तो मोफत असतो आपला कॅम्प. आणि मला सांगायला ह्या खूप छान आणि मला स्वतःचा अभिमान असं वाटेल की मी आत्ता गेले 7 वर्ष झालं वारकऱ्यांसाठी काम करते, त्यांना सेवा देते. पण मी आत्तापर्यंत फक्त 2 वेळाच माऊलींचं दर्शन घेतलं आहे. मला जे पेशंट्स येत आहेत त्यांचे हात दाबताना पाय दाबताना जो समाधान मिळते ते मानसिक समाधान ते माझ्यासाठी खूप छान असतं आणि ते ब्लेसिंग्स मी आयुष्यभर घेऊन बसते. मी ती पुण्याही कमवलेली आहे की वारकरी येतात आणि मला सांगतात की बाबा माझं पाय दुखतोय तर तेव्हा आपण तिथे तर टच करतो तर मला असं वाटतं की मी माऊलींच्या पादुकांना टच केलं आहे. तेही मला माऊली म्हणतात आणि मीही त्यांना माऊली म्हणते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महिलांचे ज्या काही अडीअडचणी आहेत म्हणजे अगदी त्यांचं सांसारिक असू देत, त्यांचे शारीरिक असू देत किंवा मानसिक असू देत याचेसुद्धा आम्ही कॅम्प्स घेतो आणि त्यामधल्या महिलांना काउन्सिलिंगसाठी मी माझ्या दवाखान्यात बोलवते आणि माझ्या मला त्यांच्याकडून खूप छान शिकायला मिळतं. माझ्या काउन्सिलिंग करून त्यांचा एक ब्रेन वॉश होतो आणि त्यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे त्यामध्ये त्यांचं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि त्या पुढं 100% 200% जोमानं पुढं जातात. मागासवर्गीय मुलांसाठी काम करायला करते मी. माझी डॉक्टर अण्णाभाऊ साठे सोशल अँड एज्युकेशनल ही फोरम आहे आणि त्या फोरम अंतर्गत मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांसाठी काम करते. त्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असतील, त्यामध्ये जी मुलं खेडेगावातली मुलं आहेत की ज्यांना त्या ठिकाणी पुस्तक अवेलेबल्स नसतात किंवा सोय नाही आहे त्यांना शैक्षणिक तर अशा मुलांना आम्ही एकत्र करतो. आता 12वीची परीक्षा झाल्यानंतर आपण अशा मुलांच्या शोधात असतो, ती मुलं आम्ही शोधतो आणि त्या मुलांना आम्ही एकत्र करतो किंवा त्यांच्यापर्यंत आपण ती पुस्तकं प्रोव्हाइड करायचं काम करतो आणि त्यांचा फॉलोअप घेतो की नुसतं जस्ट आपण पुस्तकं दिली तो अभ्यास करतोय का नाही हे तुझी गोष्ट आहे पण नाही तू किती केलंयस आणि तुला कुठं जायला किती प्रॉब्लेम्स येत आहेत हे तू आम्हाला सांग. तू जेव्हा डिस्कस करशील तेव्हा तुझ्या कुठंतरी आपण काहीतरी वे आपण फाइंड आउट करू त्या उद्देशाने आपण त्याला गाईडलाईन देत असतो. एक उदाहरण सांगायचं म्हणजे इथं पाटण तालुक्यामध्ये चव्हाणवाडी म्हणून गाव आहे, त्यामध्ये अभिजित चव्हाण म्हणून एक मुलगा आहे त्याला मी दत्तक घेतलेला आहे. त्याच्या 7 पिढ्या रात आंधळेपणा आहेत आणि तो एकटाच त्यांच्या फॅमिलीमध्ये असा आहे की त्या मुलाला तो आता एक हेल्दी पर्सन आहे तर त्या मुलाला आम्ही दत्तक घेतलेला आहे. त्याला बोर्डामध्ये 96% मार्क्स पडले, तो दररोज 14 किलोमीटर पायपीट करून त्याच्या शाळेत जात होता. मग जेव्हा तो बोर्डात त्याला एवढे मार्क्स पडले तेव्हा सगळ्याच संस्थांनी त्यांना तिथं तिथं गेले, सगळ्यांनी मदत केली पण त्याचं बॅड लक असं होतं की त्याच्या जे काही भाऊकीतली लोकं होती त्यांनी त्याचा तो सगळा जो काही त्याला मोबदला मिळाला लाभ मिळाला त्याचा त्यांनी स्वतः लाभ घेतला. तर आम्ही त्या मुलाला असं केलं की त्या मुलाला तिथून उचलला आणि त्याला आपल्या सातारमध्ये शिवाजी कॉलेज आहे त्या ठिकाणी कमवान शिकमा योजना आहे त्या ठिकाणी त्या मुलाला तिथं ठेवलंय आणि तो मुलगा आता MPSC तयारी करतोय. तर तो तुझं तयारी करत नाही त्याला तिथं तिथं काही कमी पडत असेल तर आपलं समाज कल्याण आहे, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये तो राहून त्या मुलाची तिथं शैक्षणिक पण प्रगती होतीये, वैचारिक पण प्रगती करतोय आणि त्याला मानसिक सुदृढ करायचा प्रयत्न करतोय. कारण त्याच्या अवतीभोवती जो समाज आहे त्याचे जे भाऊबंदकी आहेत ते त्याला तिथंपर्यंत जाऊ नको असं म्हणताय. म्हणजे तू ते शिक्षणानं आपलं काय होते म्हणून त्या भाऊकीच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध आम्ही त्याला शिकवतो आणि त्याला मोठं करायचा माझा मानस आहे. आणि मला माहित आहे की तो खरंच नक्कीच तो बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा MPSC UPSC किंवा एक कुठला तरी सरकारी छान अधिकारी होईल कारण त्याच्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे आणि ते आम्ही जो मापलेलं आहे आणि त्या उद्देशानेच आम्ही त्याला पुढं शिकवत आहोत. बचत गटाचा एक म्हणजे बचत गटामध्ये मी काम करत असताना किंवा बचत गटाशी संलग्न होत असताना मला एक असा अनुभव यायला आला की ज्या समाजामधल्या महिला बचत गटामध्ये जातात म्हणजे त्यांचा एक उद्दिष्ट काय आहे की बचत गटांना फक्त कर्ज मिळतं. तर मला त्यापासून डायव्हर्ट करायला वेळ लागला, मला 7 वर्ष लागली त्या महिलांना डायव्हर्ट करायला आणि मला डायव्हर्ट करताना हा अनुभव इतका छान आला की मला अभिमान वाटतो ह्या गोष्टी सांगायला की माझी तेव्हाची महिला की जी सुशिक्षित नव्हती, जिला व्यवहार ज्ञान बिलकुल नव्हतं, जिला हिशोब अजिबातच येत नव्हता, जी घरातनं बाहेर पडत नव्हती, जी डोक्यावर पदर घेऊन कंटिन्यू खाली मान घालून उत्तरं देत होती किंवा सहन करत होती काय असेल ते,
ते आपल्या काउन्सिलिंगनं त्याच्यामध्ये असं परिवर्तन झालं की आज माझी तीच महिला आज बाजारपेठेत उतरलेली आहे. आज आपले महोत्सव असतात, त्या 5 दिवसाच्या महोत्सवामध्ये ती जो व्यवहार करते तो अँड्रॉइड मोबाईलवरून गुगल पे फोन पे हे करते. म्हणजे हा जो काउन्सिलिंगचा ट्रिमेंडस चेंज आहे तो माझ्यासाठी म्हणजे एक दुवा म्हणायला गेलं तर हरकत नाही, आणि त्यांच्यासाठी तो एक उत्पादनाचं साधन किंवा त्यांच्यासाठी त्यांची समाज निर्मिती स्ट्रॉंग करण्याचं साधन झालेलं आहे. तसा मला वारसा माझ्या आजोबांकडून आलेला आहे. माझे आजोबा आमदार तात्यासाहेब लक्ष्मण भिंगारदेवे हे मानमध्ये पहिले आमदार होते आणि ते 3 सीझनमध्ये ते आमदारकी त्यांनी गाजवली. थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते रय शिक्षण संस्थेचे पहिले 5 जे विद्यार्थी होते त्यामधले ते माझे आजोबा म्हणजे त्यातले एक विद्यार्थी. संस्कृतमध्ये अगदी पंडित म्हणायला गेलं तर हरकत नाही, आणि त्यांच्या त्या हुशारकीला त्यांच्या त्या 100 पैकी 100 गुणाला आपली राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यांना स्वतःच्या गळ्यातला हार काढून एकमेव विद्यार्थी माझ्या आजोबा अशी होते की त्यांना त्यांनी तो हार परिधान गळ्यात घातला होता. त्यामुळं त्यांच्याकडून ऑटोमॅटिकली मला वारसा मिळालाच. त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे, त्यांच्याबरोबर मी त्यांच्या सभा अटेंड केल्या आहेत, आणि त्यांची जी प्रेरणा स्तोत्र होतं की मला माझ्या ग्राउंड लेवलच्या माणसांपर्यंत सेवा पोहोचायला पाहिजे, आणि ती मी सेवा त्यांच्याबरोबर जाऊन अगदी वाड्यातनं डोंगर दऱ्यातनं केलेली आहे, आणि तो एक माझ्याबरोबर वारसा तर होताच. शिवाय माझ्या आजीचा की जी 7वी मॅट्रिक होती आणि ती एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती, तिलाही मुली होत्या, तिलाही मुलींना शिकवायचं होतं, आणि प्लस ॲज वेल ॲज ती स्वतः शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळं तिला समाजाबद्दल एक वेगळीच आपुलकी होती की जेव्हा मुलं गोळा करायची तेव्हा ती अगदी खेडेपाड्यात जाऊन वाड्यार वस्तीमध्ये जाऊन ती मुलं गोळा करून शाळेमध्ये शिक्षणाला आणायची. आणि तिचा एक मोठा होता हाच की जर घरातली एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं, सुदृढ होतं, आणि त्या अनुषंगानंच त्यांनी आम्हाला पण शिकवलं. आम्हीही तिच्या हाताखालीच लहानाचं मोठं झालो, आणि त्याचबरोबर जे काही ती सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिवाय संसार सांभाळून जे काही करत होती ते लहानपणापासूनच मला तिच्याकडनं बाळकडू मिळत गेले.